आता बघणार आहोत गावागावातल्या आणखीन काही महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. रायगड जिल्ह्यामध्ये गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात काल सुरुवात झाली असून गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती घरी नेली. जिल्ह्याच्या शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही गणेशोत्सवाचा एकच उत्साह बघायला मिळतोय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्येही घरोघरी गणपती बाप्पाचं स्वागत करण्यात आलेलं आहे. कारखान्यांमधून घरांपर्यंत वाजत गाजत ढोलताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतषबाजी करत काल गणरायाची मिरवणूक काढत त्याचं घरोघरी स्वागत करण्यात आलं आहे. अनेक अडचणींना सामोरं जात आपल्या घरच्या गणरायाच्या स्वागताला मुंबईहून मिळेल त्या गाडीनं गणेश भक्त कोकणात पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी आपल्या लाडक्या बाप्पाची ओवाळणी आणि दृष्ट काढली. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये गणेश भक्तांसाठी मोफत चहा वाटप सुरू करण्यात आलेलं आहे. तसंच वैद्यकीय सुविधा देखील पुरवण्यात येत आहेत. ध्येय फाउंडेशन, खेड रेस्क्यू टीम आणि SMS हॉस्पिटलच्या वतीनं हा स्तुत्य उपक्रम गणेशोत्सव काळात या ठिकाणी राबवण्यात येतो आहे. कोकणामध्ये घरोघरी आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालंय. अबालवृद्ध ढोलताशांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करताना काल बघायला मिळाले. सर्वांच्याच जिव्हाळ्याचा असलेला गणेशोत्सव आता पुढचे अजून काही दिवस अर्थात 10 दिवसांचा हा गणेशोत्सव या ठिकाणी तितक्याच आनंदात साजरा होत आहे. कोकणामध्ये गणपतीचा उत्साह शिगेला पोहोचलाय. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी आपल्या घरात आपले लाडके बाप्पा आणण्याची प्रथा कोकणात बघायला मिळते. कोकणातल्या अनेक ग्रामीण भागांमध्ये गणरायाला आपल्या डोक्यावरती घेऊन जाण्याची परंपरा आहे जी आजही या ठिकाणी सुरू असल्याचं बघायला मिळतं. लाडक्या बाप्पाचं घराघरांमध्ये मोठ्या जल्लोषात आगमन होत आहे. बाप्पाचा आवडता पदार्थ म्हणजे मोदक. तर काल आपण पाहिलं गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी बाप्पाचं आगमन झालंय आणि त्याचा आवडता पदार्थ मोदक. नाशिकमध्ये असंख्य प्रकारचे मिठाईचे मोदक बनवण्यात आलेले आहेत ज्यामध्ये नाशिकच्या सागर स्वीट्समध्ये विक्रीसाठी सोन्याचा मुलामा असलेला 9000 रुपये किलोचा मोदक बनवण्यात आला आहे. पंढरपुरात गणपतीला प्रिय असलेल्या कणेरी फुलांची सजावट श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात करण्यात आली. मंदिरात गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली तसंच विधिवत पूजाही करण्यात आली. या सजावटीसाठी मंदिर प्रशासनानं कर्नाटकातील बंगळुरूमधून 100 किलो कणेरीची फुलं मागवली होती. या कणेरी फुलांमुळे संपूर्ण मंदिर आकर्षक दिसतं. लाडक्या गणरायाची खंडेरायाच्या जेजुरी गडावरही प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर संपूर्ण शहरात घरोघरी वाजत गाजत गणरायाचं आगमन झालंय. गडावरील सर्व सेवक मंडळींनी वाजत गाजत बाप्पाची मिरवणूक काढत गडावर बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे. 1980 सालापासून जेजुरी गडावर गणरायाची स्थापना केली जाते. गणपती बाप्पा मोर्याचा गजर करत चंद्रपुरातही गणपती बाप्पाच्या स्थापनेचा उत्साह या ठिकाणी बघायला मिळाला. शहरातील गांधी चौक, आझाद बाग, तुकुम, बाबूपेठ भागातील मूर्ती कारखान्यातून आधीच निश्चित केलेली मूर्ती भक्तिभावानं घरी नेण्यासाठी काल गणेश भक्तांची एकच गर्दी झाल्याचं बघायला मिळालं. कोल्हापूरच्या राजघराण्यात अर्थात छत्रपती घराण्यात गणरायाचं आगमन झालंय. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह छत्रपती घराण्यातील सदस्यांनी गणरायाचं स्वागत केलं. न्यू पॅलेसमध्ये बाप्पा विराजमान झाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी देखील गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. दरवर्षी गडकरींच्या नागपूरमधल्या निवासस्थानी गणपतीची प्रतिष्ठापना होत असते. नितीन गडकरींनी काल संध्याकाळी पुण्यातील दगडूशेठ हलवाईचंही दर्शन घेतलं. तर गणेशोत्सवाचा उत्साह काल सगळीकडेच बघायला मिळत होता कारण काल अर्थातच गणेशोत्सवाचा पहिला दिवस सगळीकडेच गणरायाचं स्वागत मोठ्या जल्लोषात झालेलं बघायला मिळालं. विद्येची देवता श्री गणेश बाप्पाचं या ठिकाणी आगमन झालंय. राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देखील त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी श्री बाप्पाची खरं तर स्थापना केली आहे आणि या आनंदित सोहळ्यात त्यांचे पुत्र राजवर्धन पाटील, पत्नी भाग्यश्री पाटील आणि मुलगी अंकिता पाटीलसह त्यांनी या गणेशोत्सवात सहभाग घेतला. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या सोलापुरातील निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. राज्यात एकीकडे पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालंय तर तिथे दुसरीकडे पावसाअभावी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या दोन्ही संकटात सापडलेल्या माझ्या सर्व नागरिकांना संघर्षाला तोंड देण्याचं बळ द्यावं अशी प्रार्थना मी गणरायाकडे केल्याचं देखील सहकार मंत्र्यांनी सांगितलं.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेड इथल्या निवासस्थानी गणरायाचं आगमन झालं. मोठ्या उत्साहात चव्हाण कुटुंबियांनी गणरायाचं स्वागत केलं. विधिवत पूजा अर्चा करून अशोक चव्हाणांनी गणपतीची प्रतिष्ठापना केली. तर राज्यभर असलेलं दुष्काळ पाणी टंचाईचं आणि बेरोजगारीचं संकट दूर करण्याची प्रार्थना यावेळी त्यांनी बाप्पाकडे केली आहे. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या अकोल्यातील निवासस्थानी गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे. गणपती आपले कार्य सफल करतात. आपल्या देशावर येणाऱ्या संकटांचं निवारण गणेशाच्या आशीर्वादानं होईल असा विश्वास संजय धोत्रे यांनी व्यक्त केला आहे. तर गृहराज्यमंत्री डॉ रणजित पाटील यांच्या अकोल्यातील निवासस्थानी देखील गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्या घरी देखील बाप्पा विराजमान झालेले आहेत. वरोरा इथल्या निवासस्थानी बाळू धानोरकर यांनी सपत्नी गणरायाची पूजा केली. इच्छा पूर्ण व्हावी म्हणून गणपती मांडत नसून श्रद्धेसाठी पूजा करतो असंही धानोरकर म्हणाले. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यातील निरगुडसर गावी गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना केली. यावेळी पत्नी किरणताई वळसे, मुलगी पूर्वा वळसेही उपस्थित होत्या. नंदुरबारमध्ये देखील गणरायाचं आगमन मोठ्या उत्साहात झाल्याचं बघायला मिळालं. सकाळपासूनच या ठिकाणी काल घरगुती गणरायाच्या खरेदीसाठी अबाल वृद्धांची मोठी गर्दी दिसून आली. तर मंडळ आणि तालिमांनी देखील पारंपरिक ढोल ताशाच्या नृत्यावरती आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत केलं. अहमदनगरचं ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणपती मंदिरात उत्सव मूर्तींची प्रतिष्ठापना सकाळी मोठ्या उत्साहात करण्यात आली. परंपरेनुसार पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांच्या हस्ते महापूजा आणि आरती करून उत्सव मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. विशाल गणेशांची ही 11 फूट उंच अशी विशाल मूर्ती या ठिकाणी तिचं आगमन झालेलं आहे आणि तिचं मोठ्या उत्साहात अशा पद्धतीनं स्वागत करण्यात आलं. बुलडाणा जिल्ह्यामध्ये सध्या काही भागात दमदार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे त्या भागातील नद्या आणि छोटे बंधारे तुडुंब भरून वाहू लागले. त्यामुळे नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या 3 युवकांपैकी 2 जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मलकापूर तालुक्यातील लासुरा शेतशिवारात घडली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशीच ही दुर्दैवी घटना घडल्यानं गावावर शोककळा पसरली आहे. भरधाव वेगानं जाणारा पिकअप ट्रक आणि गॅस टँकर असा तिहेरी अपघात झालेला आहे. मुंबई आग्रा महामार्गावरती चांदवडच्या राहुड घाटामध्ये हा अपघात झाला. अपघातात गॅस टँकर पलटी होऊन त्यातून गॅस गळती सुरू झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी त्वरित धाव घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही बाजूची वाहतूक थांबवली होती. शिक्षणाचा लातूर पॅटर्न म्हणून नावाजलेल्या लातूर शहरात शिक्षणासाठी बीड जिल्ह्यातून आलेल्या आणि 12वी शिक्षण घेत असलेला विद्यार्थी अचानक बेपत्ता झाल्यानं लातूर पोलिसांसह सीआयडी पोलीस देखील चक्रावून गेलेत. विशेष म्हणजे 2 वर्षांपासून नातेवाईकांसह पोलीस आणि सीआयडी पोलीस देखील तपास करतायत. मात्र त्या विद्यार्थ्याचा अद्याप पत्ताच लागत नाहीये. त्यामुळे आपल्या मुलाचं नेमकं झालं काय हे शोधण्यासाठी 2 वर्षांपासून शेतकरी कुटुंब राज्यभर भटकतंय. गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसानं दमदार हजेरी लावली असता 2 तास सतत पडणाऱ्या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव इथे अतिवृष्टी झाली आहे. या तालुक्यामध्ये येत असलेल्या केशोरी गावाजवळील धोबी नाल्यावरच्या पुलावरून 2 ते 3 फूट पाणी वाहत आहे. तर त्यामुळे या ठिकाणावरून वाहतूक बंद झाली असून त्यामुळे 3 ते 4 गावांचा संपर्क तुटल्याचं कळत आहे. यवतमाळमध्ये 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. गजबजलेल्या ट्रॅव्हल्स पॉईंट समोर हा हल्ला करण्यात आला असून मूळची वर्धा जिल्ह्यातली ही विद्यार्थिनी यवतमाळमध्ये शिक्षण घेत होती. तर हल्लेखोर तरुणाला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे. बाप्पाच्या आगमनासोबत वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील गणेशपूर, वाकद, भर, जहांगीर या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसानंही हजेरी लावली आहे. गणपती प्रतिष्ठापनेच्या दिवशीच वरुणराजा बरसत असल्यामुळे या ठिकाणी रिसोड तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये गणेश भक्तांसह शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. कालपासून या परिसरात पाऊस बरसत आहे. परतूर शहरातील एक तरुण व्यापाऱ्याचा खुनाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आलं असून 3 लाखांच्या ऐवजासह 3 जणांना या प्रकरणी अटक करण्यात आलंय. शनिवारी शहरातील मैदानावर कुंदन खंडेलवाल हा तरुण मृत अवस्थेत मिळून आला होता. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत 36 तासांच्या आत या खुनाचा छडा लावलाय. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातल्या मजरा शेत शिवारात दुर्दैवी घटना उजेडात आली. खैरगाव इथल्या निवासी हे जोडपं शिवार मार्गे फिरण्यासाठी गेलं होतं आणि या जोडप्यापैकी मुलीचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू झाला. या परिसरात पीक रक्षणासाठी शेतकऱ्यानं तार खरं तर लावलेली होती ज्याच्यामध्ये वीज प्रवाह होता. त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे.
शहरामध्ये एकीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे तर तिथे दुसरीकडे देहविक्री करणाऱ्या महिलांची उपासमार सुरू आहे आणि त्याचमुळे अमळनेरचे माजी आमदार साहेबराव पाटील आणि नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी गणेशोत्सवाचं औचित्य साधत देहविक्री करणाऱ्या 70 कुटुंबांना प्रत्येकी 2000 रुपयांची मदत केली आहे. त्यामुळे या महिलांनी पाटील दाम्पत्याचे आभार मानले. डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि राणा पाटील यांनी भाजपत प्रवेश केला असून त्यांच्या जाण्यानं राष्ट्रवादीचं किरकोळ स्वरूपाचं नुकसान झालं असल्याची टीका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे जुने सहकारी नातेवाईक जीवनराव गोरे यांनी केली. जिल्ह्यात पक्षाची ताकद आहे तशीच आहे. दोघांनी प्रवेश केल्यानं पक्षाचे नेते गेलेत, कार्यकर्ते आहेत, त्यामुळे ते आमच्या दृष्टीनं किरकोळ असल्याचं वक्तव्य गोरे यांनी केलंय. राज्य परिवहन महामंडळाच्या मेहकरवरून आंबेजोगाईकडे जाणाऱ्या बसमध्ये पावसादरम्यान पाऊस कोसळत असताना संपूर्ण बस गळत असल्याचं चित्र बघायला मिळालं. गाडीत बसलेल्या प्रवाशांना गळक्या छताखाली प्रवास करायची नामुष्की ओढावली आहे तर चालकाला देखील चक्क रेनकोट घालून गाडी चालवण्याची वेळ आली. दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे महामंडळाच्या बसेसची दुर्दशा प्रकर्षानं समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 21 वर्षीय तरुणीचं अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघड झाली. या प्रकरणी रिक्षा चालकासह 2 अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुंगीचं औषध देऊन हा प्रकार झाल्याचं पीडितेनं म्हटलंय. दरम्यान या तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहे. आणि बातमीसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली ते थांबण्याची. ताज्या अपडेट्ससह लगेच परत येतोय. बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.